बघा. टोटल किती असेल इकडे? आपल्याकडे तीन टाइपचे पॅकेजेस आहेत. एक नंबर रिलॅक्स वाटलं. आपल्या इथे हा एक वैशिष्ट्य आहे. एक नंबर आहे पवित्र, खरंच छान आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आपल्याला रोजच्या बिझी लाईफमधून काहीतरी रिलॅक्समेंटची गरज ही शेवटी असतेच आणि त्यासाठीच आपण आलो आहोत पनवेलमध्ये. पनवेलमध्ये गाडेश्वर डॅमच्या बाजूला इथे जे कॅम्पिंग चालू आहे, या कॅम्पिंगबद्दल मी खूप ऐकून आहे. म्हणजे आजपर्यंत मी खूप कॅम्पिंग केले आहेत, म्हणजे अलिबागमध्ये, पुण्यामध्ये वगैरे कुठे कुठे केलेले आहेत, पण इकडल्या कॅम्पिंगबद्दल मी खूप ऐकून आहे. म्हणजे इकडली स्पेशालिटी आणि हे जो कॅम्पिंग आहे तो वर्षाचे 12 महिने चालतो आणि इकडली जी खासियत आहे त्याचाच मी अनुभव घेण्यासाठी आलो आहे. या कॅम्पिंगचं नाव आहे ड्रीमस्केप म्हणून आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंटरटेनमेंटसोबत जास्तीत जास्त माहिती द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करणार. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, इथे आम्ही आमच्या बाईक वगैरे सर्व पार्क केलेले आहेत आणि इथे आपल्यासोबत आहे सचिन, अपेक्षा आणि धनश्री. ॲक्च्युली आम्ही मुंबईवरनं बाईक नेलो त्याच्यामुळे थोडंसं दमायला झालं आणि हा तो कॅम्पिंगचा एरिया आहे आणि लोकेशन ॲक्च्युली मस्त वाटतं. याच्या आजूबाजूचं पण सर्व इथे भारी भारी. बघूया आपण आतमध्ये जाऊन. हे बघा, इथे आपण आतमध्ये आले. इथे हा मेन काउंटर आहे, मे आय हेल्प यू. या ठिकाणी आपली बुकिंग वगैरे सर्व सांगायची. इथे सर्व या लोकांनी सर्व हा शेड्यूल इथे लिहिलेला आहे. पहिले आपण बुकिंग करूया, त्याच्यानंतर तिकडे वेलकम ड्रिंक आहे आणि नंतर पुढे काय ते बघूया. चला, आपला आता पहिला वेलकम ड्रिंक आलेला आहे आणि कोकम सरबत आहे. इथे आता संध्याकाळसाठी नाश्ता आलेला आहे. इथे पॅटी, हा ब्रेड पकोडा, ब्रेड पकोडा आणि चटणी आणि दिसायला तरी मस्त वाटते. कशी आहे टेस्ट? मस्त आहे का? इथे असे सर्व सीट्स आहेत आणि प्रत्येक सीटच्या इकडे हा नंबर आहे आणि त्याच्या मागे बरोबर सर्व चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेले आहेत. इथून आपण पुढे आल्यावरती हा रस्ता वरच्या साईडला जातो. या ठिकाणी ते ट्रॅम्पो लाईन आहे आणि दोघं जण आतमध्ये जाऊ शकतो. ॲक्च्युली हे फक्त लहान मुलांचं असते पण इथे आपण मोठे पण एन्जॉय करू शकतो. इथून हा एरिया आहे आणि इथून आपल्याला या साईडला वरती जायचं आहे. हा खालचा व्ह्यू आहे आणि आपण पार्किंग केली आहे इकडे. हे बघा, इथे आतमध्ये आल्यावरती या बाजूला इथे स्विमिंग पूल आहे आणि हे कॉमन सर्व इथे वॉशरूम आहेत आणि शॉवरचे रूम आहेत वगैरे. वरती त्या साईडला तिकडे वरती टेंट आहे, ते 2 पर्सनचे आहेत आणि इथून चालू होतात ते 14 जणांचे चालू होतात. या ठिकाणी इथे लॉकर आहेत मित्र. हे लॉकर आहेत ते वन डे पिकनिक इथे त्यांच्यासाठी ना, म्हणजे एका व्यक्तीला फक्त एकच लॉकर मिळणार आणि समजा कोणाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतील. काय त्याचे चार्जेस नाही. ओके, आणि या बाजूला इथे चेंजिंग रूम आणि जे शॉवर रूम वगैरे आहे ते वन डे वाल्यांसाठी आहे ना. ओके, इथे आहे ते वन डेसाठी जे येतात 10 ते 5 वगैरे त्यांच्यासाठी इकडे आहे आणि जे इथे कॅम्पिंगसाठी येतात त्यांना सर्वांना इकडे आहे. आणि इथे जो हा एरिया आहे इथे काही कार्यक्रम वगैरे होतात काय? म्हणजे काही कोणाचं म्हणजे काही म्हणजे बर्थडे वगैरे पण कोणी करू शकतो. ओके, हा बघा हा एरिया इकडे इकडे मस्त सेटिंग अरेंजमेंट आहे. समोरचा व्ह्यू पण जबरदस्त आहे आणि त्या बाजूला तिकडे आपण कार्यक्रम करू शकतो. हे कॉमनसाठी हा बेसिंग आहे, हे शॉवर रूम आणि याच्या बॅक साईडला वॉशरूम वगैरे आहेत आणि इथे हे टेंट सुरू झालेले आहेत, प्रीमियम टेंट आणि आपला टेंट याच्यामध्ये. आपण नंतर तिकडे जाऊया पण पहिला जरा वरती जाऊया. हे बघा, इथे आता आपण छोट्या टेंटजवळ चाललो आहे आणि इकडे या बाजूला बघा इकडे स्विमिंग पूल आहे. चला, हे बघा हे छोटे टेंट आहेत म्हणजे 2 जणांसाठी असतात ते. इकडून हा असा व्ह्यू आहे या टेंटच्या. इकडून आपण एखादा फक्त ओपन करून दाखवतो आहे 8 नंबरचा. हा बघा, हा आहे तो 2 जणांचा टेंट आहे. इथे बघा 2 बेड आहेत, उशा आहेत आणि साईज बऱ्यापैकी आहे. तिकडे बघा आपण काही नाही का ठेवण्यासाठी वगैरे तिकडे चेन वगैरे पण लावलेली आहे. असे हे जे छोटे टेंट आहे ते टोटल किती असतील इकडे? 45 आणि जे मोठेवाले आहे ते? मोठे सध्या कमी आहे, रूम करायचे ना. हा, 12-15 वगैरे असे. म्हणजे आता रूम करतात म्हणजे ते तिकडे शेसाठी वगैरे ना. ओके ठीक आहे, नाव काय तुझं? शिवराम. ठीक आहे, थँक्यू. आणि आता आपण चाललो आहोत मोठ्या टेंट जवळ. बघा एवढ्या मोठ्या मोठ्या साईजचे आहेत म्हणजे 4 ते 5 जण एका टेंटमध्ये राहू शकतात. आणि आम्ही राहणार आहे तो टेंट हा आहे टेंट नंबर 15. बघा प्रीमियम टेंट आहे. ॲक्च्युली इथे बघा हे 4 जण कम्फर्टेबलमध्ये राहू शकतात, 5 आपण झोपू शकतो याच्यामध्ये. याची खासियत म्हणजे
बघा या बाजूला इथे लाईटची सोय आहे, 3 प्लग आहेत म्हणजे चार्जर वगैरे लावू शकतो. या टेंट मध्ये खास करून फॅन आहे आणि ही जाळी आहे म्हणजे कसं तेवढी हवा वगैरे पास होण्यासाठी, मच्छर नेण्यासाठी. या साईडला बघा हे चार्जर पॉकेटला ठेवले आहेत म्हणजे तिकडे मोबाईल वगैरे चार्जिंग करण्यासाठी. आणि या टेंट मध्ये राहिल्यावर हा आपला समोरचा व्ह्यू आहे. पण इथे आतमध्ये आलो ना तर आपल्याला हा बँड मिळालेला आहे आणि म्हणजे आपली एंट्री झाली असं नंबर वगैरे इकडे. चला आपण जाऊ. तर आता आपण फायनली पोहोचलो आहोत कॅम्प ड्रीमस्केप मध्ये आणि इथे आपल्यासोबत दादाचं नाव काय तुमचं? तन्मय पाटणकर. तन्मय पाटणकर दादा, मला एक सांगा की इथे समजा कोणाला यायचं असेल तर पनवेल पासून इथे कसं येणार? पनवेल पासून इथे यायला रिक्षा आहेत. ओके. इको टॅक्सी ज्या शेअर्स असतात टॅक्सी त्या आहेत. एसटी बस तुम्हाला मिळते पनवेल एसटी डेपो मधून, तुम्हाला एसटी बस मिळते. अच्छा. सो या 3 प्रकार आहेत ज्याने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. इव्हन तुम्ही बाय रोड येऊ शकता, खूप चांगला रस्ता आहे जर तुमची स्वतःची. हा बरोबर, पर्सनल असेल तर तेवढं चांगलं. अजून चांगला आहे आणि आपला रस्ता एकदम चांगला आहे. जो मुंबई पासून कोणी येत असेल, नवी मुंबई मधून ठाणे मधून येत असेल, बाय रोड देखील सगळ्यांच्या मिडलला तो पडतो. सर्वात महत्वाचं म्हणजे इकडला रेट काय ते सांगू शकता सर्वांना? येस. आता आपल्याकडे 3 टाइपचे पॅकेजेस आहेत. एक वन डे पिकनिक पॅकेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 5 पर्यंत इथे एन्जॉय करू शकता. त्याच्यामध्ये आपले सगळे गेमिंग ऍक्टिव्हिटीज, दुपारचा लंच बुफे आणि संध्याकाळचा नाश्ता हा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. वन डे वाले वन डे पॅकेज. त्याची प्राइस काय? त्याची प्राइस आहे 1200 रुपये. 1200 रुपये. 1200 रुपये त्याची प्राइस आहे पर पर्सन. ओके. आपल्यामध्ये बुफे मध्ये आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंड पॅकेज आहे स्टेचं. स्टे मध्ये आपल्याकडे 2 पॅकेजेस आहेत. त्याच्यामध्ये सॅटरडेला आपल्याकडे 2200 रुपये पर पर्सन असतं. ओके. आणि बाकी दिवशी 1600 रुपये पर पर्सन. त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडे सॅटरडेला लाईव्ह सिंगिंग आणि डीजे हा एक 4 तासाचा इव्हेंट असतो त्या एका दिवसासाठी सॅटरडे नाईटला. सॅटरडे. ओके. समजा आपल्याकडे बुकिंग आल्या, समजा एक नंबर ऑफ बुकिंग आपल्याकडे इनफ असल्या, आपण इतर दिवशी पण त्यांना डीजे वगैरे अरेंज करतो. अच्छा. मग ते शेवटी क्वांटिटीवरती डिपेंड आहे. क्वांटिटीवरती डिपेंड. ओके. आणि जेवणाचं वगैरे कसं असतं? व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे. दोन्ही अवेलेबल आहे. तुम्ही स्टे मध्ये जेव्हा तुम्ही संध्याकाळी येता, दुपारी 4 वाजता तुमचं चेक इन होतं, त्याच्यानंतर तुम्हाला वेलकम ड्रिंक भेटतं, इव्हनिंग स्नॅक्स मिळतो, चहा मिळतो, त्याच्यानंतर तुम्ही एन्जॉय करू शकता या सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज, सगळ्या पूल वगैरे तुम्ही बघतच असाल. त्याच्यानंतर इव्हनिंगला रात्री आपल्याला डिनर बुफे असतो, त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत व्हेज नॉन व्हेज. ओके. तुम्ही फक्त प्रायर मध्ये सांगा की तुमचं काय प्रिफरन्स असतं, अवेलेबल करून दिलं जातं आणि अनलिमिटेड असतं. त्याच्यामध्ये काही तुमच्यामध्ये लिमिटेशन नाही, तुम्ही कितीही खाऊ शकता. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट असतो. हा. ब्रेकफास्ट मध्ये पण तुमच्याकडे नॉनव्हेज अंडा भुर्जी पोहे हे सगळे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. अच्छा. 12 वाजता आपलं चेकआउट असतं. पावसाळ्यामध्ये आपल्याकडे वॉटर प्रूफ टेंट्स आहेत. त्याच्यानंतर थंडीमध्ये आपले टेंट्स पूर्ण चेंज होणार. त्याच्यानंतर गर्मीमध्ये समरमध्ये आपल्याकडे टेंट्स म्हणजे आपल्या टेंट्स मध्ये आतमध्ये फॅन आहेत. मोठ्या टेंट मध्ये पण आहेत, छोट्या टेंट मध्ये आपण लवकरात लवकर लावतो. छोट्या टेंट मध्ये कुठेही छोट्या टेंट मध्ये फॅन नसतो, जे आपल्याकडे ती सुविधा येणार आहे. पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये समर मध्ये एक चांगला व्ह्यू आणि सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपण तुम्ही मागे बघत असाल तर कॉटेजेस बनतात. ओके. हे एसी कॉटेजेस बनतात, त्याचा व्ह्यू पूर्णच्या पूर्ण इन्फिनिटी व्ह्यू असणार आहे त्याला. सो त्या सगळ्या गोष्टी आपण करतोय जेणेकरून लोकांना फक्त नोव्हेंबर मध्येच किंवा डिसेंबर मध्येच नाही तर कधी तुम्हाला कॅम्पिंग करायचं तुम्ही कॅम्पिंग. ठीक आहे. थँक्यू. तर मित्रांनो इथे आता आपल्यासोबत हे अक्षय दादा आहेत जे या कॅम्पिंगचे ओनर आहेत. दादा हा जो कॅम्प तुम्ही चालू केलाय तो किती वर्षापासून चालू केलेला आहे? 2 वर्ष झाली असतील. 2 वर्ष झाली. प्रॉपर्टी एक नंबर आहे, आतमधले ऍक्टिव्हिटी पण एकदम भारी वाटते सर्व, म्हणजे लोक एन्जॉय असं करू शकतात त्या ठिकाणी. म्हणजे कॅम्पिंग खूप असतात पण लोकांनी इथे काय यावं असं तुम्हाला वाटते? बघा, मोस्ट ऑफ तुम्ही कॅम्पिंग पाहाल ना तर तिथे तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे नाही भेटत. बरोबर. आपल्या इथे हा एक वैशिष्ट्य आहे, आपण इन्फिनिटी स्विमिंग पूल दिलाय. आणि अजून एक गोष्ट, ही जी जागा आहे ना ही तुमच्या मेट्रो सिटी पासून म्हणजे पनवेल पासून कमी अंतरावर आहे आणि ह्या जागेत आहे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही आले ना, तुमचा जो काही स्ट्रेस असेल, प्रॉब्लेम असेल, तुम्ही इथे आल्यावर आहे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्यात घुसते आणि तुम्हाला एक बेटर फील होत. ठीक आहे, चालेल. थँक्यू. एन्जॉय करेन नक्की. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे मी आता पहिला इथे स्विमिंग मध्ये जातोय कारण की मी ऑलरेडी दमलेलो आहे बाईक चालवून चालवून. आणि हे बघा इथे दोघी जणी आता रेडी होत आहेत इथे आतमध्ये जाण्यासाठी. आणि इथे हाय, नाव काय तुझं? हा हाय हाय. अभि फ्लिप मारने वाले. फ्लिप. हा ठीक आहे, चला. ओ आणि इकडला आपण समोरचा आपण नजारा बघू शकतो, एक नंबर वाटत. समोरून पूर्ण ओपन आहे आणि इथे स्विमिंग पूल आहे. बघा आमचे राहुल सर स्विमिंग करतायत. वाव राहुल सर, जाम बरं वाटलं, जाम बरं वाटलं. अरे ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पासून एवढा अंतर वाटला ना उन्हात, बाप रे, एक नंबर रिलॅक्स वाटलं.
आणि बघा तर चला मित्रांनो, आता स्विमिंग वगैरे करून झालेली आहे. इकडली आपण आता चेंजिंग वगैरे करून त्या साईडला निघालेलो आहे. तिकडे गेमिंग ऍक्टिव्हिटी वगैरे आहे, बघूया कसं काय ते. तर चला आपण इथे आतल्या साईडला आलो. इकडे लाईट वगैरे एकदम मस्त वाटते आणि समोर बघा वर्ल्ड कपची ना मॅच चालू आहे, भारी वाटते. आणि बघा इथे आता गेमिंग झोनला सुरुवात झालेली आहे. स्पेन वर्सेस ब्राझील. ओ गोल गोल गोल, रोनाल्डोनी गोल मारलाय. आणि सचिननी दोन मारलेले, बघा थोडेसे चुकले. ट्रेनिंगला कुठे जातोस? ते बघा समोर आता लाईव्ह परफॉर्मन्स सुरू होणार आहे. शिवाय या बाजूला बघा इकडे सर्व बार्बेक्यूची सर्व तयारी चालू आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण या ठिकाणी. आणि या बाजूला इकडे आपण बघू शकतो पूल गेम पण आहे. आणि इथे आता आम्ही आलो आहोत कॅरम खेळण्यासाठी. हे दोघं वर्सेस आम्ही दोघं, बघूया कोण जिंकतोय. आपली काळी आहे. अरे बापरे. आणि इथे जेवणाला सुरुवात झालेली आहे. या बाजूला इथे व्हेजच आहे, या बाजूला इथे नॉनव्हेजच आहे. नॉनव्हेज साठी आपण बघूया काय काय आहे ते. मित्र चिकन आहे ना? ओके, हे चिकन आहे, हे राईस आहे, आणि ते काय आहे? ते पण चिकन, ते ग्रेव्हीवालं. ओके, ते ग्रेव्हीवालं चिकन आहे. इथे व्हेज मध्ये बघूया आपण काय काय आहे ते. इथे राईस आहे, ही डाळ आहे, आणि हे काय आहे? पनीर. ओके, पनीरची भाजी आहे, आणि एक असली सी सोयाबीनची भाजी आहे. आणि या बाजूला इथे स्वीट डिश, इथे चपाती आहेत आणि पापड आहे. म्हणजे इथे आपण बघू शकतो व्हेज आणि नॉन व्हेज दोघांची पण इथे सुविधा आहे. आणि प्रत्येकामध्ये 4 ते 5 आयटम आहेत, त्याच्यामुळे इथे आपण चांगला एन्जॉय करू शकतो. आणि इथे बघा या दोघींनी आतापर्यंत जेवण घेतलेलं आहे. इथे हे नॉनव्हेजचं आहे, चिकनचे दोन प्रकारचे आहेत. आणि इथे पापड, चपाती, कांदा आणि राईस आहे. आणि या बाजूला इथे व्हेजचं आहे, दोन भाज्या आहेत, डाळ भात राईस आणि दोन प्रकारचे स्वीट आहेत. तर दोन्ही हा शिरा इथे स्वीट मध्ये, तर बघू शकतो आपण मस्तपैकी आहे. सुप्रभात मित्रांनो. हा बघा या टेंटमध्ये आम्ही राहिलो होतो, टेंट नंबर 15. आणि तुम्हाला आता सकाळचा नजारा दाखवतो. हा बघा एक नंबर वाटतं सकाळचं, एकदम भारी, एकदम धुकं वगैरे पसरलेलं आहेत. आणि त्या तिकडून सनराईज होतो. Thank you.
आणि बघा इथे आपण नाश्त्यासाठी आलेलो आहे. काय मिसळ पाव आहे काय? अच्छा इथे बघा कांदा वगैरे ठेवला, लिंबू फरसाण या साईडला पाव आहे, तिथे डिश आहे, इथे मिसळ ठेवलेली आहे सगळी आणि तिकडे कांदा पोहे आहेत आणि इथे या बाजूला चहाची वगैरे सोय आहे. चला आपण नाश्ता घेऊया. आणि आता आम्ही इथे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी इथे आता थांबलेलो आहे. हे कशी आहे टेस्ट? एक नंबर आहेत पोहे, खरंच छान आहे पोहे, एक नंबर. आणि इथे आम्ही मिसळ पाव घेतलेली आहे. मिसळ पावची केली का टेस्ट? नाही. बघ चांगलं. इथे आपला आता मिसळ पाव संपलेला आणि इथे भुर्जी पावची ऑर्डर आली. मित्र नाव काय तुझं? काय? अच्छा संजू. संजू इथे आपला मित्र आहे, आपली कालपासून खूप चांगली सोय केली आहे. थँक्यू. ठीक आहे भुर्जी पाव माझा आवडता. तर चला आता आम्ही निघालोय सर्व. इथे बघा बॅग वगैरे आता पॅक केले, 12 चेक इन होतं, आता 11:15 दरम्यान झालेले आहेत. सचिन कसं वाटलं? अरे खरंच छान वाटलं. सर्वांना सांगतो खरं इकडे येऊन नक्की भेट देऊन जा, खरंच खूप छान आहे, असं नाही एकदम, तुम्हाला पण आवडेल. जेवण वगैरे? जेवणाचा प्रश्नच नाही, स्विमिंग पूल आहे वगैरे, एन्जॉय करायला खूप मजा आहे इकडे. नक्की या सर्वांनी भेट द्या. ओके सर चला. तर चला मित्रांनो फायनली आपली या ड्रीमस्केप कॅम्पिंग मधली आपली वेळ संपलेली आहे. काल संध्याकाळी 4 आलेलो म्हणजे शनिवारी आणि आता रविवारची दुपारी वाजलेलं 12 म्हणजे चेकआउटचा टायमिंग झालेला आहे. ऍक्च्युली खूप दमायला झालं कारण की स्विमिंग वगैरे कसं एवढासा वेळ होता आणि आपण जास्तीत जास्त मजा करण्याचा प्रयत्न केला. इथे येण्यासाठी जवळचं सेशन म्हणजे पनवेल, जर तुमची पर्सनल व्हेकल असेल तर तुमच्यासाठी ते बेस्ट आहे कारण की थोडं एक आतमध्ये आहे. तुम्हाला जर स्टेशनपासून यायचं असेल तर रिक्षा किंवा शेअरिंग किंवा हां एसटी पण आहे. एसटी तुम्ही गाडेश्वर लेक सांगून तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. या ठिकाणी सांगायचं म्हणजे ओव्हरऑल लोकेशन आहे ना एक नंबर आहे कारण की इथून जो समोरचा व्ह्यू आहे ना एकदम जबरदस्त आहे. फूड क्वालिटी म्हणाल तर फूड क्वालिटी पण एकदम मस्त आहे. डिनरला पण हा स्वच्छता पण मस्त म्हणजे एकदम मस्त मेंटेन केलेलं आहे आणि ते ठिकठिकाणी त्यांची माणसं पण आहेत जी आपल्याला काही हेल्प लागली तर ते करू शकेल. शिवाय इथे हा तेच आता बोलणार होतो, इथे कॅमेरे पण आहेत त्याच्यामुळे आपल्या ज्या मौल्यवान गोष्टी वगैरे असेल त्याच्यावरती ती आपण नसलं तरी ते निगराणी ठेवू शकता. तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल बनवून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.